फुलंब्री विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विलास आवताडे आपल्या सोबत आहेत। आज शक्ती प्रदर्शन करत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेला आहात, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। आदरणीय खरगे साहेब, आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय नाना भाऊजी पटोले साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, या सर्व महाविकास आघाडीच्या बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि हे शक्ती प्रदर्शन वगैरे नाही आहे, लोकांचं प्रेम आहे आणि आज परिवर्तन निश्चित महाराष्ट्रामध्ये लोकसभेसारखं होणार आहे। आणि जे लोक शेतकरी तरुण महिला ग्रस्त झालेले आहे त्याचं हे प्रतीक आहे, त्याचा हा उद्रेक आहे। खरं तर फुलंब्रीमध्ये हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झाले आणि त्यानंतर कल्याण काळे यांची खासदारपदी वर्णी लागली, त्यानंतर तुम्ही दोघंही उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात, त्यांचं सुद्धा आव्हान तुमच्या समोर असणार आहे? आव्हान वगैरे हे जनता जनार्दन ठरवती, आम्ही निवडणुकीच्या हिशोबानं लढणार आहोत आणि शेतकरी आणि मतदारांना विनंती करणार आहोत, जेणेकरून ह्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे जे एकदम अत्यंत खूप दयनीय झाली अवस्था झालेली आहे, महागाई वाढलेली आहे, हे अनेक प्रश्न या ठिकाणी 10 वर्षामध्ये निर्माण झाले, त्यांनी फक्त घोषणेबाजी आणि पेपरबाजी आकडेबाजीच केलेली आहे। कुठल्या मुद्द्यावरती आपण ही निवडणुकीला आता सामोरं जात आहे? महागाई आहे, बेकारी आहे, आमचा देवगिरी कारखाना अनेक वर्षापासून बंद आहे, तो सुरू करायचा आहे, दवाखाना आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे, अनेक समस्या आहे, या सर्व सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। विजयाचा विश्वास? नक्कीच, ह्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येणार आहे आणि फुलंब्रीचे सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे। किती मतं येईल हे जनता जनार्दन ठरवेल। तर निश्चितच फुलंब्रीतून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास या ठिकाणी उमेदवार विलास आवताडे यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन किशोरसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।